नमस्कार. एक दिवस सेलिब्रिटी सोबत या आपल्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नेहमी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण एका सेलिब्रिटीला भेटतो, त्यांच्याशी गप्पा मारतो, दिवसभर आपण त्यांच्या बरोबर असतो आणि याच कार्यक्रमात त्यांच्या एका चाहत्याची भेटही घडवून आणतो. आजच्या कार्यक्रमात थोडासा बदल केलाय. आज आपण भेटणार आहोत प्रख्यात अभिनेत्री ऐश्वर्या नारकर हिला, पण आज आपण तिच्या घरी न जाता तिच्या एका चाहतीच्या घरी तिला घेऊन जाणार आहोत, त्यामुळे त्या चाहतीसाठी ही एक अनोखी भेट असणार आहे. आज ऐश्वर्या नारकरचा ठाण्यात प्रयोग आहे, त्यामुळे आज ठाण्यात तिला गाठलंय आणि इथेच ती आत्ता येईल. मी वाटच बघते तिची, ती आली की तिच्या चाहतीकडे आपण घेऊन जाऊ आणि गप्पा मारू. बहुतेक आलीच ती. वाट बघते. गाठलंच मला, गाठलं. वा. आज आम्ही थोडासा बदल केलाय. मी आताच आपल्या सगळ्यांना कल्पना दिली की एरवी आम्ही तुझ्या घरी येतो खरं म्हणजे, बरोबर, पण आज तुझ्या एका चाहतीकडे आपण तुला घेऊन जातोय आणि तुझा प्रयोग आहे मला वाटतं संध्याकाळी. सोबत संघाचा प्रयोग आहे 8:30 आणि मला आवडलं असतं तुम्ही सगळे माझ्या घरी आला असतात तर, पण मग भेट होणं खूप लांबलं असतं त्यामुळे आजची ही युक्ती बरी आहे जरा. आणि थोडासा बदल आपल्या सगळ्यांनाच चेंज हवा असतो नेहमी. नक्कीच. पण मला सांग, तयारी कुठपर्यंत आली? म्हणजे नवीन नाटक आहे आता. प्रयोगाची तयारी खरं तर ह्याला खूप आहे, कारण ह्या 4 डिफरंट स्टोरीज आहेत सोबत संगत मध्ये, त्यामुळे आम्ही 4 डिफरंट कॅरेक्टर्स करतो आणि एकदा नाटक सुरू झालं की मग ती एका कॅरेक्टरमधनं दुसऱ्या कॅरेक्टरमध्ये जायला जी तयारी लागते ती आम्हाला आधीच करून द्यावी लागते, त्यामुळे खूप तयारी आहे. पण प्रयोगाची आधी 1 तास पुरेसा होतो तेवढ्यात धावपळ करून करायची तयारी. पण जेव्हा असं असतं की आता म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तू निघालीस घरनं, गाडी चालवत तू स्वतः ड्राईव्ह करत आहेस, तर ह्या सगळ्याच एक टेन्शन किंवा हेक्टिक शेड्यूल असं होतं का? नाही, ऍक्च्युली म्हणजे शूटिंगवरनं पण बऱ्याच वेळा आम्ही प्रयोगाला येतो, पण जर त्या वेळेवेळेत सोडलं म्हणजे शूटिंग समजा 2 पर्यंत संपवून निघालो की टेन्शन असतं की आपण वेळेत पोहोचू की नाही, पण इफ इन केस ट्रॅफिक मिळालं नाही आणि वेळेत पोहोचलो की मग तेवढं टेन्शन नसतं, ते मॅनेज होतं. कारण आता इतकी वर्ष केल्यामुळे सवयही झालेली आहे, फक्त थोडा रुळायला वेळ जातो काही प्रयोग नवीन नाटक असताना, पण 1-5-6 प्रयोगानंतर कम्फर्ट लेवल येते आपल्याला. आणि मला वाटतं आता ती कम्फर्ट लेवल तुला आली आहे. हो. प्रेक्षकांच्या काय प्रतिक्रिया आहेत साधारण, कारण आज आपले प्रेक्षक बघतात? लोकांना खूप आवडतंय खरं तर. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर मी खूप वेगवेगळ्या भूमिका करते, म्हणजे आजपर्यंत तुम्ही मला साडीत आणि खूप सोबर अशा भूमिकांमध्ये बघितलं असेल, पण सोबत संगतच्या 4ही स्टोरीज खूप डिफरंट आहेत आणि त्यातली कॅरेक्टर्स पण खूप वेगळी आहेत. म्हणजे तुम्ही जर बघाल तर खूप मजा येईल तुम्हाला, थोडंफार म्युझिकल आहे आणि गंमत येईल. वा. आणि मला वाटतं आज तुला साडीपेक्षा असं ड्रेसमध्ये बघताना बरं वाटतंय आम्हाला, आणखीन वेगळं. मला वाटतं आपण जाऊया. हो. कारण ती वाट बघतीये आणि तिच्या घरी आपण गप्पा मारूया. येस. चल. नमस्कार. आज ऐश्वर्याला घेऊन आले तुझ्या घरी. नमस्कार. छान आहे घर तुमचं. बसा तुम्ही पण. आज म्हटलं खास तिची तुझी भेट घडवून आणावी. खूप आनंद वाटला आज ऐश्वर्या आमच्याकडे आली आहे. मला पण खूप छान वाटलं कारण वेगळ्या ठिकाणी नवीन ओळखी होतात. बरोबर. म्हणजे काय म्हणतो आपण, विचारांची पण देवाणघेवाण होते. म्हणजे आणि नेहमी आम्ही असंच करतो की आम्ही त्यांच्या घरी जातो, तर आज खास तुझी इच्छा होती म्हणून तिला तुझ्या घरी घेऊन. थँक्यू. मला पण खूप छान वाटतं. गप्पा मारणार होतो. अगदी अगदी अगदी. तुम्ही आता गप्पा मारा छान, मी तुमच्यासाठी छान गरम गरम चहा बनवते. ओके. अच्छा अच्छा. एक दिवस सेलिब्रिटी सोबत. आता संध्याकाळी तुझा प्रयोग आहे. हो. त्यामुळे आपल्याला पट्टा पट्टा गप्पा मारून निघायला लागेल. येस. पण प्रयोगाची तयारी कुठपर्यंत आणि कशी करतेस प्रयोगाची तयारी? म्हणजे पर्टिक्युलर प्रयोगाची म्हणशील तर 1 तास आधी जनरली तयारी असते, कारण ह्या सोबत संगत मध्ये आम्ही ना, मी संपदा कुलकर्णी आणि अवी, आम्ही तिघच जण आहोत आणि आम्ही 4 डिफरंट स्टोरीज परफॉर्म करतो, त्यामुळे कसं होतं की 4 वेगवेगळी कॅरेक्टर्स आहेत
अदरवाईज नॉर्मल नाटकात कसं होतं, एक अंक पडला की पुढच्या अंकाची तयारी, पण कॅरेक्टर सेम राहतात त्यामुळे काही फार त्याच्यात तयारी करायची नसते. पण ह्याच्यात लिटरली पहिल्या अंकात दोन गोष्टी, दुसऱ्या अंकात दोन गोष्टी, त्यामुळे ती तयारी खूप असते. आणि मग अगदी छोटं कानातलंही असेल ते पण आम्हाला विंगेत आम्ही एक रूम करून ठेवलेली आहे, त्या रूममध्ये आम्ही सगळी तयारी केलेली असते. कारण मेकअप रूममध्ये जाईपर्यंत पण वेळ नसतो आम्हाला, एवढा कमी वेळात चेंजिंग आहे. तर ते कानातले पण आणून ठेवायचे असतात, कपडे आणून ठेवायचे असतात, म्हणून तिथे वेळेवर जायला लागतं. कारण जर एक गोष्ट जरी राहिली ना तरी ती खूप गोंधळ करू शकते. बरोबर. आणि कॉस्ट्युम पण प्रत्येक वेळी वेगळा असेल ना? प्रत्येक वेळी वेगळा आहे आणि प्रत्येक स्टोरीतही बऱ्याच वेळा तीन तीन दोन दोन कॉस्ट्युम्स आहेत. ते सगळेच आम्हाला तयारी करून ठेवायला लागते की काय कसं केल्यानंतर पटकन आपण रेडी होऊ. बरोबर. त्यामुळे जरा तिथे वेळेत जाणं आणि हे करणं. मेकअप तर साधाच आहे, गेटअप्स असे मेकअप वाईज खूप नाही आहेत, पण कॉस्ट्युमचे गेटअप्स वेगवेगळे आहेत. बरोबर. त्यामुळे जरा तयारीला वेळ लागतो. म्हणजे नाटकाची कोणत्याही तयारी करायची तर ह्या सगळ्या गोष्टी पाळायला लागतात, म्हणजे तेवढं वेळेवर सगळं करावं लागतं. पण मला एक सांग की अगदी आता इतकी वर्ष तू, आता किती वर्ष झाली ग? मी 93 ला केलं पहिलं नाटक. म्हणजे झाली जवळजवळ 18-19 वर्ष जवळजवळ झाली. पण असं कधी झालंय का की एखादी गोष्ट मिळाली नाही, आयत्या वेळी सापडलं नाही आणि फजिती झाली? लकीली नाही झालंय तसं. गंध निशिगंधाचा नावाचं माझं पहिलं नाटक. बरोबर. आणि त्याच्यात चेंजेस होते पण खूप वेळ होता मध्ये, म्हणजे असं काही नाही की अगदीच ब्लॅकआउट मध्ये रेडी व्हायचं असं काही नव्हतं. पण तरी सुद्धा माझं पहिलं प्रोफेशनल नाटक आणि त्या साड्या नेसायची सवय नसते आपल्याला तेवढी, कॉलेजमध्ये होते मी, त्यामुळे जरा अशी धाकधूक तुझ्याकडनं ऐकायला जरा वेगळं वाटतं, कारण तुला आम्ही साडीतच बघतो. म्हणजे मी नेसायचे साड्या आधी, पण असं पटकन नेसली आणि आता एंट्रीच घेतली असं नाही होत ना, म्हणजे त्याच्यासाठी धाकधूक होते ती. तर तसं असायचं, एक एंट्री माझी फक्त खूप फास्ट चेंजिंगची होती, पण तरी सुद्धा मी मेकअप रूम मध्ये साडी ठेवलेली असायची आणि मग मी खूप धावत जायचे. आणि मला ना तेव्हा असं एक फिलिंग असायचं की आपण स्टेजच्या मागे असं धावत गेलो की लोकांना वाटेल आई शपथ ही खूप पटकन रेडी होऊन आली, ही खूप मागे धावत गेली, धावत आली आणि असं दिसत नाही, असं खूप फिलिंग असायचं. पण आता तर कळतंय की आपण मागे हालचाल खूप न करता तुमचा एकदम वेगळा अपिअरन्स तुम्ही जर एंट्री घेतली तर ते जास्त भावत. म्हणजे लोकांना कळत नाही की अरे एका मिनिटात नऊवारी नेसली, एका मिनिटात साडी चेंज केली असं. म्हणजे एक मिनिटं पण खूप असतं त्या ब्लॅकआउटला, पण तरी सुद्धा ते पटकन झालं हा हे फिलिंग देणं लोकांना जास्त. बरोबर. आणि ते पहिलंच नाटक होतं म्हणजे गंध निशिगंधाचा पासून तुझी सुरुवात झाली, म्हणजे पहिलं प्रोफेशनल नाटक. त्याच्या आधी मी तुला अगदीच सांगते, मी बालनाट्य केली. बरं. म्हणजे शाळेत असताना लिटिल थिएटर म्हण किंवा कुमार कला केंद्र या सगळ्या स्पर्धा केल्या शाळेतून. पांडुरंग घांगरेकर म्हणून आमचे सर होते आणि दीपाली काळे आमच्या शाळेतल्या शिक्षिका, तर त्यांनी म्हणजे अगदी सुरुवातीला जायचं झालं ना तर मी ऍक्टिंग बिक्टिंग करू शकेन असं काही वाटलंच नव्हतं, कोणावलेलं नव्हतं. म्हणजे प्रोफेशनलचं सोडूनच नाही पण बेसिक ऍक्टिंग करणं स्टेजवर हे पण नाही. गॅदरिंगला डान्सेस आणि असं सगळं करायचो खूप मेहनत घेऊन वगैरे. तर मला ना त्या आमच्या घांगरेकर सरांनी बालनाट्यासाठी सिलेक्ट केलं. ते आमच्या घरी येणं जाणं होतं, फॅमिली फ्रेंड सारखे होते ते. आणि आईला ते म्हणाले की पल्लूला घेतोय नाटकात मी. पल्लू म्हणजे पल्लवी, पल्लवी तुझं आधीचं नाव. तर पल्लूला नाटकात घेतो. आईला म्हणजे असं अटॅक यायचं वाक्य होतं, नाटकात ही काम करणार. तेव्हा मी 5वीत 6वीत वगैरे होते आणि ओके त्यांनी घेतलं, पण माझी सोपानासाठी निवड केली होती त्यांनी. कारण सोपानाला एक पण वाक्य नव्हतं, मुक्ताई बरोबर फुगडी घालायची होती फक्त, दॅट्स इट. आणि बाकीच्या सगळ्या ऍक्ट मध्ये ती तो उभा असायचा सगळ्यांबरोबर. आणि आम्ही नाटक रिहर्सलच्या दरम्यान आमचा जो ज्ञानेश्वर करणार होता ती मुलीच होतो आम्ही सगळ्या त्या नाटकात, तर तिला काहीतरी ताप आला का असं काहीतरी झालं. आणि लहानपणची एक गंमत असते की आपल्याला रिहर्सल मध्ये आपण इतके इन असतो की प्रत्येकाचे डायलॉग्स आपल्याला पाठ असतात, म्हणजे सगळी सगळं नाटक अख्खं पाठ असतं. त्यामुळे त्याचा फायदा झाला मला. मग मला सर म्हणाले की काय ज्ञानेश्वर करशील का? पण लहानपणी आपल्याला काही बर्डनच नसतं ना, म्हणजे आपण कसं करू काय करू याची भीतीच नसते, कारण आपल्याला माहिती आपण करू तेच चांगलं हा कॉन्फिडन्स असतो. आणि मग तशा यांनी माझी ती सुरुवात झाली. ज्ञानेश्वराची भूमिका मी केली आणि सुरू झालं. तर ते बालनाट्य आणि तिथून मग
शाळा अभ्यासात मी चांगली होते त्याच्यामुळे याच्या तिकडे प्रोफेशन वगैरे असं काहीच डोक्यात नव्हतं. 12वी झाली मी आणि मग घांगरेकर सरांनी मला प्रभाकर पणशीकरांकडे ओळख करून देतो नेलं होतं. कारण तेव्हा मी इथे ओशाळला मृत्यूमधली येसुबाई करायचे मोनो ऍक्ट कॉम्पिटिशनला आणि मग आम्ही तिकडे गेलो तर पणशीकर काकांना वाटलं की ते इथे ओशाळासाठी रिप्लेसमेंट बघतायत त्याच्यासाठी सर मला घेऊन गेलेत त्यांच्याकडे. तर ते मला ही खूप लहान वाटेल रे येसुबाईच्या याच्यासाठी कॅरेक्टरसाठी. ते म्हणले नाही तसं नाही मी जस्ट ओळख करायला घेऊन आलो. त्याच्यातही माझ्या नशिबाने त्यांच्याकडे एक प्रभाकर मयेकरांचं स्क्रिप्ट आलं होतं प्रलंबचं आणि प्रलंब प्रलंबचं बरं की गंधनिशिगंधाचं नावाचं नाटक होतं. चंद्रलेखा प्रोड्यूस करत होती अच्युत देशिंगकर डिरेक्ट करणार होते. सगळं कास्टिंग झालं होतं म्हणजे रेखा कामत होत्या शरद पोंगशे होता त्याच्या मी अवी प्रभाकर पणशीकर आणि माझ्या कॅरेक्टरसाठी ते थांबले होते मिळत नव्हतं कोणी. तर ते म्हणाले की अरे ही ह्या कॅरेक्टरसाठी चांगली आहे. मग माझं वाचन बिचन घेतलं आणि मला अगदी 200% माहिती आहे की मी खूप वाईट वाचलं होतं. अरे कारण मला बालनाट्यातनं प्रोफेशनल नाटक हा प्रवासच नव्हता. बरोबर. म्हणजे तिथे कसं होतं की सरांनी सांगायचं ह्या टोनिंग मध्ये वाक्य बोल इथून इथे जा मग इथे लुक दे इथपासून आपल्याला स्पून फिडिंग असायचं. त्यामुळे तो प्रवास नव्हता आपला. आपण विचार करण्याचा जो एक प्रवास असतो ना तो आणि व्यावसायिक नाटक म्हटल्यानंतर त्याचं एक वेगळं गणित असतं. त्याचं असतंच पण एक नट म्हणून पण आपली एक प्रोसेस असते ना की आपण थोडं मॅच्युअर होण्याची जी प्रोसेस असते ती काहीच नव्हती. आणि त्यांनी वाचून घेतलं पण मी त्या कॅरेक्टरला अपिअरन्स वाईज खूप परफेक्ट होते. म्हणजे ती जशी हवी सोनल तशी मी होते. त्यामुळे त्यांनी त्यांना कॉन्फिडन्स असावा कदाचित अच्युजींना की 2 महिन्यात तरी ही मुलगी तयार होईल. आणि मग माझ्या रिहर्सल सुरू झाल्या मग ते नाटक मिळालं मला आणि तिथे सुरू झालं. तिथेच अविनाशची तुझी पहिली भेट झाली. तिथेच पहिली भेट. म्हणजे ते नाटकाच्या 2 महिन्याची प्रोसेस नंतर आमचे जवळपास 100-150 प्रयोग झाले त्याच्यात 1-1.5 वर्ष गेलं आमचं. आणि त्या दरम्यान मी शिकत होते. मी SYBSC ला होते आणि नाटक सुरू होतं. तर म्हणजे मला वाटत होतं की काहीतरी आहे पण मला बेसिक हेच माहिती नव्हतं की याचं लग्न झालंय का. बरं हा किती वर्षांनी माझ्यापासून माझ्याहून मोठा आहे याला काय काय रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत हे काहीच माहिती नव्हतं. कारण मी जसं म्हटलं तर बालनाट्यातनं इथं आल्यामुळे ह्या क्षेत्राची एक कॉमन ऑडियन्स कॉमन प्रेक्षक आणि TV हा एवढी जी माहिती असते. तरी आता पेपरमधनं बरेच गॉसिप्स येतात किंवा माहिती असतं लोकांना पण तेवढ्या 15-20 वर्षापूर्वी तेही नव्हतं. त्याच्यात मी डोंबिवलीला राहिला म्हणजे काही संबंधच नाही. बरोबर. तर ते काहीच माहिती नव्हतं आणि आईनी मला ह्या क्षेत्रात पाठवताना खूप असं पढवून पाठवलं होतं की कुणाशी जास्त बोलायचं नाही किंवा तो माणूस कसा आहे हे आपल्याला माहिती असल्याशिवाय जास्त त्याच्या फंदात पडायचं नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्याच डोक्यात. आणि मग एका पॉइंटला तिने मला सांगितलं होतं की इंटरकास्ट मॅरेजला आमचं काही म्हणणं नाहीये. अच्छा. पण तो मुलगा स्वतःच्या पायावर उभा हवा त्याला रिस्पॉन्सिबिलिटीज हव्यात आणि तुला 2 वेळ पोटभर खायला घालेल एवढा तो माणूस म्हणून कॅपेबल असावा. बरोबर. तर म्हटलं की मग मी त्या तो ताळा चालला होता माझा. बाय दॅट टाइम अवीला मी जाम धूप घालत नव्हते. ओके. आणि विचारायचा प्रयत्न करत होता का. हा म्हणजे मला माहिती होतं की याच्या मनात आहे. आणि त्या दरम्यान असं एक गंमत झाली होती. शरद आमच्या नाटकात होता. बरं अवीचं माझं शरदचं आमचं पहिलं प्रोफेशनल नाटक असलं ना तरी सुद्धा अवीनी याच्या आधी सिरियल्स केल्या होत्या. बरोबर. त्यामुळे तो आम्हाला TV दिसला होता. त्यामुळे हा कोणीतरी अरे बापरे आणि TV दिसतो वगैरे असं एक होतं. पण शरद BST होता. अवीही BST होता. पण शरदनी काहीच केलं नव्हतं म्हणजे TV. त्यामुळे तो मला खूप जवळचा वाटायचा की ह्याच्याशी मी बोलू शकते. म्हणजे एक तो असं असतं ना की अरे बापरे हे आणि हा तर आपल्या जवळचा आहे अशी ती एक हे होती. आणि शरदशी मी जाम गप्पा मारायचे किंवा माझा अभ्यास जरा घे रे माझं करून घे अमुक करून घे असं बरंच चालायचं. आणि अविला सरचं ही ह्याच्याशी बोलते माझ्याशी बोलायला हिला काय प्रॉब्लेम आहे असं सगळं ती मधली फेज होती. पण त्या दरम्यान मी हे बघत होते की हा कुठे ओके BST जॉबला आहे जॉईंट फॅमिली अशी सगळी माहिती गोळा करता 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 फायनली एका पॉइंटला मला कळलं की ओके आईनी जो सांगितलाय तो हा असाच माणूस असू शकतो चालू शकतो. आणि मग बाय द टाइम आमचं गंधचे दौरे वगैरे सगळं झालं होतं आणि मोहन काकांनी सांगितलं की आता ह्या दौऱ्यानंतर नाटक काही होणार नाही म्हणजे संपले प्रयोग जवळपास.
मग तेव्हा आम्ही, मला आठवतं की दादर स्टेशनच्या बाहेर एक हॉटेल होतं उडुपी कुठलं तरी, तिथे आम्ही थांबलो होतो, बसलो, चहा वगैरे घेत होतो आणि मी अवीला सांगितलं होतं की म्हटलं मला माहिती नाही तुमच्या मनात काय वगैरे, पण इथून पुढे आता मी डोंबिवलीला जाणार, मी हे करिअर बिरियर तर काही डोक्यात नाही, आपली भेट होईल की नाही हे पण माहित नाही, पण उगाच मला नंतर असं वाटेल नको अरे मी बोललेच नाही यांच्याजवळ, म्हणून मी सांगते की मला असं असं वाटतंय तुमचं कुणा बरोबर अफेअर आहे किंवा तुमचं लग्न ठरलंय, हा हे मी सगळं बडबड बडबड केली त्याच्यासमोर. मग त्यांनी मला सांगितलं होतं की हो तू लहान आहेस अजून खूप, अच्छा तुझं शिक्षण पूर्ण कर, आणि त्या शिक्षण पूर्ण करण्याच्या 2 वर्षाच्या काळात कदाचित तुला माझ्यावर आणखीन कोणतरी छान भेटू शकतो, बरं घाई करून वगैरे वगैरे असं जाम लेक्चर दिलं होतं त्याने. मी म्हटलं हॅलो माझं ठरलंय, तुम्ही तुमचं सांगा मला काय आहे ते, तोपर्यंत मी अहोजाव करू. बरोबर. पण मग त्यांनी, आम्ही दोघेही खूप प्रॅक्टिकल आहोत, मग त्यांनी मला त्याच्या घरी घेऊन गेला, तो लोअर परळला, त्याचं अक्षरशः 350 स्क्वेअर फूटचा घर होतं, बरोबर, पुढे दुकान मागे घर असं ढाचा लोअर परळला, आणि त्याच्यात 13 माणसं राहत होती, जॉईंट फॅमिली. बरं. आणि आमच्याकडे कॉन्ट्रास्ट एकदम, आमची न्यूक्लिअर फॅमिली, आई बाबा आणि मी, आम्ही तिघंच जण, त्यामुळे तो म्हणाला की घर बघ माणसं बघ, 2 घरं वेगळी वेगळीच कम्प्लीट वेगळी, पण बघ तुला इकडे म्हणजे माणसं बघ तुला जमणार आहे का. तर मला वाटलं मला तो कधीच काही प्रॉब्लेम नव्हता, म्हणजे मला वेगळंच राहायचंय किंवा असं माझं कधीच मत नव्हतं. आणि मग ते सगळं सुरळीत झालं आणि लग्न झालं, म्हणजे आमच्या लग्नात मला आठवतं की असं काहीच कधी ड्रामा झाला नाही, म्हणजे माझ्या आई बाबांनी पण असं कधीच म्हटलं नाही की अरे बापरे असं आहे का तसं आहे का वगैरे, काही नाही. बाबांनी मला फक्त एकदा विचारलं होतं की आम्ही बोलणी करायला जातोय तुमचं नक्की आहे ना, म्हटलं हो नक्की. माझ्या ग्रॅज्युएशन नंतर आम्ही लग्न केलं 95 ला. बरं. मला वाटतं ऐश्वर्या इतक्या छान आठवणी तू सगळ्या सांगतेस. आता अविनाशकडनं पण जाणून घ्यायचंय, पण अविनाश आपल्याला गडकरीला भेटेल तेव्हा मी त्याला विचारते, पण खरंच हा सगळा प्रवास आज एकदा डोळ्यासमोरून उलगडला जातोय नाही का. एक दिवस सेलिब्रिटी सोबत. बऱ्याच वेळ तुमच्या गप्पा मी ऐकते आणि झाल्यात आता तुम्ही थोडासा ब्रेक घ्या, चहा घ्या आता. थँक्यू सो मच. छान ब्रेक आहे नाही का, पण आमच्या गप्पांमध्ये अगदी अगदी मी पण बसते ना. ऐश्वर्या मला असं एक विचारायचं आहे की अविनाश नारकर आणि तुम्ही दोघं जण खूप मोठे कलाकार आहात, आणि तर तुमचा कुठेतरी दोघांचे इगो अभिमान न दुखावता तुम्ही तुमची नाती आणि पर्सनल लाईफ कसं सांभाळता. खरं सांगू का असं नाही होत काही. मुळात मला असं वाटतं की नवरा बायको हे खूप छान मित्रमैत्रीण असतात, आणि म्हणजे आपणच एकमेकांना असतो ना. बरोबर. आपल्याला कसं आपल्या बाळाचं छान झाल्यावर आपल्याला आनंद होतो, मला असं वाटतं की त्याच भावना नवरा बायकोच्या बाबतीत पण असतात आणि असायला हव्यात. राहत तसं कधी काही अडचण नाही. ऍक्च्युली तुम्हाला अगदीच आश्चर्य वाटेल, पण मी या क्षेत्रात जे आले ना ती मला अविनी पुश केलं म्हणून आले, अदरवाईज मी नसते आले. कारण बेसिक माझी टेंडन्सी 9 to 5 ऑफिस करायचं, घरी संसार फिरायला जाणं संध्याकाळी वगैरे ह्या मेंटॅलिटीची आहे मी. पण अविनी मला ऍड फिल्मसाठी पुश केलं की नाही तू जा ऑडिशन्स दे, रिजेक्ट होशील पण ऍटलिस्ट तिकडे गेलं पाहिजे. किंवा माझ्या सासरच्यांनी सांगितलं की नाही कर तू, त्यांना काहीच प्रॉब्लेम नव्हता या ऍक्टिंग याच्यात मी आले तर. आणि मग हळूहळू प्रोजेक्ट्स मिळत गेली, मी करत गेले. पण जर माझ्या मताला तो सहमत झाला असता तेव्हा असतं तर मे बी मी कुठल्या तरी ऑफिसमध्ये असते आता आणि त्या पद्धतीचं लाईफ असतं. त्यामुळे असं नाही होत, इगो नाही होत. म्हणजे मला असं वाटतं की जेव्हा त्याला छान प्रोजेक्ट मिळतं, त्याला काही अवॉर्ड्स मिळतात, तेव्हा खूप छान वाटतं मला. तुलाही खूप आनंद हो. म्हणजे काही झालं तरी आपलीच आहेत ना अवॉर्ड्स, म्हणजे ते आपल्या घरात आले हे एक फिलिंग असतं आम्हाला दोघांना. हो. आणि वेगवेगळ्या आता तू नाटकातनं चित्रपटातनं बऱ्याच भूमिका केल्यास, तर कुठल्या एखाद्या स्पेसिफिक याच्यात सांगू शकतेस का की एखाद्या आव्हानात्मक भूमिका अशी झाली तुझी आतापर्यंतची? म्हणाल तर सोनपंखी नावाचं एक नाटक केलं होतं मी. बर. आणि मुळात कसं झालं, मी आतापर्यंत कॅमेरा मीडियाला खूप कम्फर्टेबल असते, म्हणजे मला तिथे टोन पण माझा खूप नॅचरल लागतो, किंवा माझी ऍक्टिंग करण्याची जी स्टाईल आहे ती त्याला परफेक्ट आहे. पण नाटकात कसं होतं, तुमची थोडी बॉडी लँग्वेज वापरावी लागते, तुम्हाला थोडं लाऊड बोलावं लागतं, प्रोजेक्शन लागतं लाऊड पेक्षा, आणि ती एक्सप्रेशन्स प्रेक्षकांपर्यंत पोहोचली पाहिजेत कारण अंतरही खूप असतं. ते टेक्निक समवू मला तेवढं 100% अजूनही जमत नाहीये, मी खूप कॉन्शियस असते त्याच्या बाबतीत.
पण कसं झालं की सोनपंखीच्या वेळेला त्या नाटकात माझा डबल रोल होता, कलनचंच नाटक होतं. एक खूप मॉडर्न जी एक साऊथची ऍक्ट्रेस आहे आणि तिकडे तिला करिअर करायचंय, आणि दुसरी जी आहे ती एक हाऊसवाईफ, टोटल घरात राहणारी आणि घर सांभाळणारी अशी ती, अशा ते दोन कम्प्लीट वेगळ्या व्यक्तिरेखा होत्या. आणि फिल्म मध्ये किंवा कॅमेराला कसं होतं की आपल्याला ब्रेक मिळू शकतो गेटअप चेंजला किंवा ह्या कॅरेक्टरचे शॉर्ट्स आधी झाले असं होऊ शकतं, पण नाटकात ते एकदा सुरू झालं, एकदा ती फटाक्याची माळ लागली की ती संपल्याशिवाय काही थांबत नाही. बरोबर. त्यामुळे मग ते चेंजेस खूप डिफरंट असतात आणि खूप डिफिकल्ट पण असतात, कारण त्या तेवढ्या ब्लॅकआउटमध्ये तुम्ही इकडनं इकडे येताना तुमचा लुक चेंज झाला पाहिजे. त्याचबरोबर तर त्या नाटकात एक होत होतं की गेटअप वाईज मी वेगळी दिसवते, पण ती वेगळी व्यक्तिरेखा आहे असं एस्टॅब्लिश होत नव्हतं. पण समोर ग्रँड रिहर्सलला मला एक वेगळा आवाज सापडला, म्हणजे टोन मी बदलला मॉडर्न कॅरेक्टरचा, आणि मग ही नॉर्मल माझ्या पीचमध्ये आणि ती थोडीशी वरच्या पीचमध्ये लाईट यायच्या, आणि मग तो आवाजात पण डिफरन्स यायला लागला आणि मग ते कॅरेक्टर्स दोन डिफरन्शिएट झाली. म्हणजे मला खूप वेळा अशा प्रतिक्रिया पण मिळाल्या की इंटरव्हल आल्यावर पहिल्यांदा दोन सीन आम्हाला कळत नाही की ही कोण आली, ही दुसरी आली का, आणि ते खूप क्रेडिटेबल होतं मला. तर ती जरा नाटकाच्या दृष्टीने खूप आव्हानात्मक होती, कारण मी तेवढी परफेक्ट नव्हते, त्यामुळे मला जरा कॉन्शियस. पण छान जमलं करायला तुला. थँक्यू सो मच. मला खूप छान वाटलं तू आलीस आमच्याकडे आणि खूप खुश आहे मी. म्हणजे माझं भाग्य आहे असं मी समजते. नाही उलट माझी तुमच्याशी ओळख झाली, खरंच मलाही छान वाटलं. नाही हा काहीतरी दैवी योग आहे, बाकी काही नाही, आपण काहीच करून होत नाही, या सगळ्या ऑटोमॅटिक गोष्टी आहेत आणि त्या घडल्या आणि खूप छान वाटलं मला. आणि इतक्या छान घरात गप्पा मारायला. तुझ्या आता पूर्ण पुढच्या आयुष्यामध्ये अशीच भरारी तू भरपूर घे आणि खूप मोठी हो, आणि आम्ही तुझे असेच सगळे प्रोग्राम्स बघत राहू. थँक्यू सो मच.